आपण पाहता न्यूज 18 लोकमत विशेष। तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांनी शेतकरी आणि शेतकरी नेत्यांना सोबत घेऊन त्यांचा पक्ष बळकट करण्यावर भर द्यायला सुरुवात केली। त्यातच त्यांनी आता एक नवीन मागणी केली आणि आपला राजकीय अजेंडा सुद्धा सेट केला। शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत BRS मध्ये प्रवेश केला। BRS चा महाराष्ट्रात विस्तार करण्यासाठी KCR यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। शेतकरी केंद्रबिंदू ठेवून छोट्या पक्षांना सोबत घेण्याचं धोरण KCR यांनी अवलंबलं। आता अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून मातंग समाजालाही जवळ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। महाराष्ट्र सरकारनं अण्णाभाऊ साठेंचा उचित सन्मान केला नसल्याचा आरोप करत KCR यांनी अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याची मागणी केली। महाराष्ट्र सरकार भी काम करे, अण्णाभाऊ साठे का नाम का भारत रत्न टाइटल देने के लिए महाराष्ट्र सरकार नॉमिनेट करके भेजे। सांगली कोल्हापूरच्या दौऱ्यात रघुनाथ दादा पाटील यांच्या रूपाने ऊस पट्ट्यातला पहिला शेतकरी नेता KCR यांच्या हाती लागला। सात तासांमध्ये सर्व प्रश्न आमच्या मनासारखे झाले, म्हणूनच आज आम्ही आमच्या पक्षात प्रवेश करत आहोत। लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनीही भारत राष्ट्र समितीच महाराष्ट्राचं पुढचं भवितव्य असल्याचं म्हटलंय। मात्र काँग्रेसनं भारत राष्ट्र समितीची भाजपसोबत जवळीक असल्याचा आरोप केला। डिसेंबरमध्ये तेलंगणाची निवडणूक झाल्यानंतर BRS चा विषय संपून जाईल, फार काय विषय तो राहणार नाही। आज ते कशा पद्धतीने या ठिकाणी येत आहेत, काय येत आहेत, स्वतःच्या राज्यात काय चाललंय हे त्यांनी बघितलं पाहिजे, दुसऱ्याच्या राज्यातून लक्ष। आणि हे भाजप प्रेरित आहे हे साधारणपणे आता सगळ्यांना लक्षात आलेलं आहे आणि लोक या गोष्टीला कुठेही प्रतिसाद देत। महाराष्ट्राच्या राजकारणात यशस्वी होण्यासाठी KCR नियोजनबद्धपणे पावलं टाकतात। शेतकरी आणि छोटे पक्ष यांना त्यांनी केंद्रस्थानी ठेवलंय। मातंग समाजालाही जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला। KCR यांची ही राजकीय रणनीती कितपत यशस्वी होते हे आगामी काळात स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप पाटीलचं, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। विविध राजकीय